सातारातल्या मंगलजीतेंची हत्या केल्याची कबुली देणारा आणि 3 महिन्यांपासून बेपत्ता असलेले डॉक्टर संतोष पोळ एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली तेही पोलिसांसमोर. हे सर्व मृतदेह डॉक्टरना फार्म हाऊसच्या आवारात पुरून ठेवले होते. सध्या फार्म हाऊसवर मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, याचाच आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी ओंकार कदम यांना. मंगलजीते खून प्रकरणात आता एक मोठा खुलासा समोर येतोय. आता तुम्ही पाहू शकता आपण जिथे थांबलोय तिथं माग बा जवळजवळ या फार्म हाऊसमध्ये डॉक्टर संतोष पोळ याने 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 4 मृतदेह पुरून ठेवले होते. आणि आज पोलिसांनी तपासात घेतल्यानंतर या मृतदेहाची जागा कुठं आहे काय आहे ते त्यांनी आज दाखवलं. आत्ता हे 4 मृतदेह या जागेतून बाहेर काढण्यात आले आहेत. अशाच प्रकारचे आणि 2 मर्डर त्यांनी केलेले आहेत असं त्याच्या सांगण्यावरून आत्ता पुढे येत आहे. परंतु त्यापैकी एक ज्या महिलेचा मृतदेह आहे तो त्याने धोम धरणामध्ये फेकून दिलेला होता. आता तो 2006 सालची ही घटना आहे. त्यानंतर एका पुरुषाचा मृतदेह त्यानं आत्ता त्यांच्या घराच्या जवळच कुठेतरी पुरून ठेवलेला आहे. आणि या मोठ्या एवढ्या धक्कादायक बातमीनंतर आत्ता त्याला पोलिसांनी पुन्हा एकदा रिमांडमध्ये घेऊन यात आणखीन कोणती माहिती पुढे येते का हे पाहायचा हे माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. हे सर्व जे झालेले मर्डर आहेत हे त्यांनी पैसे मिळवण्याच्या कारणावरनं केल्याचा आत्ता प्राथमिक अंदाज पोलिसांचा समोर येतोय. ओंकार कदम, साम TV, सातारा.